नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC नोट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लॅटरेट सॉइल किंवा जांभी मृदा. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या MPSC नोट या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर आम्ही नेहमीच चांगल्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो, जे तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेत नक्कीच फायदा होणार आहे. लॅटराइट सॉइल किंवा जांभी मृदा ही भारतात तामिळनाडूच्या डोंगराळ प्रदेशात, कर्नाटकच्या कुडूग जिल्ह्यात, केरळच्या समुद्रकिनारी व महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रमाणात आढळते. महाराष्ट्रात कोकणामध्ये सर्वात जास्त मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. तसेच पश्चिम बंगाल, उडीसा, पूर्व भारत व मेघालय ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी मृदा आढळते. ही मृदा जांभ्या खडकावर दीर्घकालीन प्रक्रियावरून तयार झालेली असते. या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. या लोहामुळे या मृदेला लाल रंग प्राप्त झालेला आहे. ही मृदा जास्त प्रमाणात तेथे तयार होते जिथे डोंगराळ प्रदेश जास्त व जेथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. ह्या मृदेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता नाही व ही मृदा सिंचनाच्या दृष्टीने एकदम अयोग्य आहे. ही मृदा अधिकांश कर्करेषा व मकररेषा यामधल्या पट्ट्यातच आढळते. या मृदेत लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या मृदेपासून आपण लोह मिळू शकतो. जर ह्या मृदेमध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण जर जास्त असले की या मृदेला बॉक्साईट म्हणतात किंवा बॉक्साईट ओर त्या ठिकाणी आढळतं. लॅटराइट हा शब्द लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो वीट, आणि त्या विटाचा कलर हा लाल होता, म्हणून या लॅटराइट शब्द हा लॅटिन शब्दापासून आलेला आहे. या मृदेत वरच्या स्तरामध्ये लोह तर त्या खाली स्तरामध्ये ॲल्युमिनियम सापडते. ही मृदा महाराष्ट्रात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागात आढळते जास्त प्रमाणात रत्नागिरीमध्ये. ही मृदा फळाच्या दृष्टीने एकदम सुपीक असते. या जांभी मृदेमध्ये नत्र, पालाश व ह्युमसचे प्रमाण कमी आहे. या मृदेमध्ये तांदूळ, कापूस, गहू, डाळ, सिंकोना, चहा, कॉफी आदी प्रकारचे पिकेही घेतले जातात. व महाराष्ट्रात ह्या मृदेमध्ये जास्त प्रमाणात काजू व आंबा आढळतो. ते ह्या मृदेमधील वैशिष्ट्ये आपण पाहिले आहेत. तर आयोगाच्या दृष्टीने काही याच्यावर प्रश्न बनवू शकतात, तर ते कोणते ते आपण आता पाहू. तर आयोगाच्या दृष्टीने पहिला प्रश्न बनवू शकतो की ह्या मृदेमध्ये ही मृदा जास्त प्रमाणात कुठं आढळते. ते ही मृदा जास्त प्रमाणात डोंगराळ भाग जिथे व ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी ही आढळते. दुसरा प्रश्न हा बनवू शकतो की जांभी मृदेत महत्त्वाचे कोणते पिके आहेत. तर जांभी मृदेमध्ये कोणते पिके जास्त महत्त्वाचे आहेत, तर ते काजू, आंबा, चहा व कॉफी. तर तिसरा प्रश्न हा बनवू शकतो की जांभी मृदेत कशाचे प्रमाण जास्त आहे किंवा असते. या जांभी मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे. तर चौथा आयोगाच्या दृष्टीने हा प्रश्न बनवू शकतो की महाराष्ट्रात ही मृदा कुठे आढळते. तर ही महाराष्ट्रात मृदा दक्षिण कोकणात त्यामध्ये रत्नागिरीमध्ये जास्त आढळते. पाचवा प्रश्न आयोगाच्या दृष्टीने हा बनवू शकतो की कोणत्या मृदेत ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असले की बॉक्साईट म्हणतात. पुन्हा एकदा प्रश्न आहे का, कोणत्या मृदेत ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असले की बॉक्साईट म्हणतात. तर जांभी मृदेत ॲल्युमिनियमचे प्रमाण जर जास्त असले की बॉक्साईट म्हणतात, किंवा त्या ठिकाणी हा बॉक्साईट हा ओर सापडतो आणि या बॉक्साईटपासूनच आपल्याला ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या MPSC नोट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचं आभार, कारण आम्ही तुमच्या बहुमूल्य वेळेचे महत्त्व नक्कीच जाणतो. थँक्स फॉर वॉचिंग.